जय भवानी जय शिवराय। छत्रपति शिवाजी महाराजांना मुजरा करून, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना वंदन करून, मी शिव व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील आज एका अनोख्या समाजसेवकाची माहिती आपल्यापुढे सादर करणार आहे। खंडेराव बापूराव सोनवणे, मुक्काम पोस्ट निर्वी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, असं या व्यक्तीचं नाव आहे। यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत। सन 1960 साली मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे येथे माध्यमिक शाळेची स्थापना झाली आणि या शाळेमध्ये जे सुरुवातीचे विद्यार्थी होते त्या खंडेराव सोनवणे, उत्तमराव सोनवणे, भाऊसाहेब कोरेकर, त्र्यंबकराव ढोरसकर, आनंदराव वेताळ अशी काही गुणी मुलं होऊन गेली। यातली काही पुढे खूप मोठी झाली, त्यात रामकृष्ण मोरे साहेब हेही होते आणि त्या काळामध्ये अत्यंत कठीण परिस्थिती असता, वारंवार दुष्काळ पडत असताना या विद्यालयाची स्थापना झाल्यानंतर हे विद्यार्थी मनापासून अभ्यास करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते। यापैकी आज मी जी माहिती सादर करणार आहे ते खंडेराव बापूराव सोनवणे म्हणजे एक हास्यपीठ होतं। जेव्हा जेव्हा आपलं मन लागणार नसेल तेव्हा तेव्हा खंडेरावची गाठ घ्यायची आणि आपल्या डोक्यातले सगळे विचार ते काढून टाकणार आणि हे तुम्हाला हसतमुख असं पाहायला लावणार, अशा प्रकारची त्यांची प्रकृती होती। स्वतःही हसणार, दुसऱ्यालाही हसवणार आणि अशा प्रकारचं एक महान व्यक्तिमत्व दिनांक 15/10/2020 म्हणजे परवा काळाच्या पडद्याआड गेलं। खंडेरावचं वैशिष्ट्य म्हणजे जेमतेम 11वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं, पुढे ते शिकले नाही। आईवडिलाचे एकुलते एक चरण जो असताना आणि घरी भरपूर शेती असताना त्यांनी शिकण्याचं सोडून दिलं आणि आपल्या शेतीत मन घालून ते काम करू लागले। पण फक्त आपण आपल्यासाठी जगतो ही भावना त्यांच्या मनात जागी झाली आणि त्याने विचार केला की मरावे परिकीर्ती रूपे उरावे, माणसाने जगात आल्यानंतर काय करायचं, ते स्वतःसाठी जगायचं का समाजासाठी जगायचं, का स्वतःसाठी आणि समाजासाठी जगायचं, या दोन्ही गोष्टीचा विचार त्यांनी केला। आणि उदरनिर्वाह साधन शेती असताना आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे हा विचार त्यांच्या मनात आला आणि या विचारामुळे त्यांनी आपल्या घराकडे दुर्लक्ष करून आई आणि पत्नी कौशल्या, आई कलावतीजी आणि पत्नी कौशल्या या दोघी शेतीची कामं पाहत असत आणि खंडेराव समाजसेवा करण्यासाठी बाहेर पडत असत। अर्थात सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी छोटी मोठी कामं लोकांची करून देण्याचा प्रयत्न केला, कोणाचं कुठं काय काम अडलेलं असेल तर खंडेराव हे संपर्क प्रमुख असायचे। तालुकाभर जिल्हाभर त्यांच्या ओळखी, कोणाचंही काम आडू खंडेराव त्यांच्याबरोबर जाणार, त्यांचं काम करून देणार। अशा प्रकारे पुढे त्यांच्या डोक्यात विचार आला की एवढ्याने काही समाजसेवा होत नाही, मग त्यांनी एक उत्तम काम करण्याचं ठरवलं, ते म्हणजे मराठा समाजातील मुला मुलींची लग्न लावून द्यायचे। आजपर्यंत त्यांनी हजारो लग्न जमवले असतील आणि लग्न जमवताना वर किंवा वधूकडचे लोक त्यांना हमखास घेऊन जाणार आणि खंडेराव जेव्हा तिथं मध्ये असतील तेव्हा लग्न हमखास जमणार। बरं, लग्नामध्ये कुठलीही आड घालायची नाही, खंडेराव अगोदरच सांगून टाकणार तुम्हाला जर प्रेमाचे आणि स्नेहाचे संबंध जोडायचे असतील तर लग्न कार्यामध्ये व्यवहार आणायचा नाही, कुठलाही प्रकारचा हुंडा किंवा देणगी मागायची नाही। आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूच्या लोकांना हे पसंत पडे आणि लग्न तुम्ही आनंदात करून द्या, लोकांना काय जेवायला घालायचं ते घाला, परंतु काही मागणी करायची नाही, मुलाकडच्या लोकांनी मुलीकडच्या लोकांना कुठलाही प्रकार त्रास द्यायचा नाही। आणि अशा प्रकारे अनेक लग्न जमून त्यांनी घरोघर आनंद निर्माण केला। आज एक चालतं बोलतं वधूवर सूचक केंद्र त्या तालुक्यातलं, जिल्ह्यातलं आणि शेजारी असलेलं नगर जिल्ह्यातलं कायमचं पडद्याआड गेलं याचं दुःख होतं। खंडेराव एवढ्यावरच थांबले नाही, खंडेरावच्या गावामध्ये शाळा नव्हती, ते फार शिकले नाहीत, कसेबसे 11वीपर्यंत पोहोचले
त्यांच्या बरोबरचे त्यांचे वर्गमित्र काही शिक्षकी पेशात गेले, काही कोणी शासकीय नोकरीत गेले आणि स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेब माजी शिक्षण मंत्री खासदार झाले, शिक्षण मंत्री झाले आणि त्यांनी एक आपलं वेगळं असं व्यक्तिमत्व निर्माण केलं. त्यांनी स्वतंत्र असा विचार केला की आपले वर्गमित्र मोठे झाले, कधी काळी त्यांचा आपल्याला उपयोग होईल. रामकृष्ण मोरे साहेब पुढे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्यानंतर हे वर्गमित्र असल्यामुळे कोणत्याही आपल्या सहकार्याचं काम आडलं तर त्यांना मोरे साहेबाकडे घेऊन जायचं. मला आठवतंय वारंवार शिरूर तालुक्यात दुष्काळ पडायचा, शिरूर तालुक्यातली मुलं काही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कॉलेजमध्ये होती, पुढच्या काळामध्ये काही मेडिकलला गेली, काही इंजिनिअरिंगला गेली, मुलांना फी परवडत नसायचे. काही पालक खंडेरावकडे यायचे आणि सांगायचे साहेबांना सांगा ना थोडी फी कमी करायला, मग खंडेराव मोरे साहेबाकडे जाणार, मोरे साहेबाकडे त्या व्यक्तीला घेऊन जाणार आणि त्या व्यक्तीला सांगणार तू गप्प बसून राहायचं, काय बोलायचं मी बोलेल. आणि मग खंडेराव गेल्याबरोबर मोरे साहेबांना शिरसाष्टांग दंडवत घालणार, मोरे साहेब हसणार कारण ते दोघं वर्गमित्र होते. मोरे साहेब त्यांना विचारणार अरे खंडेराव तुला काय पाहिजे तेवढं सांग, विनाकारण मला दंडवत घालत बसू नको. आणि अशा प्रकारे हे हलतं बोलतं जे व्यक्तिमत्व होतं ते सगळ्यांना हलवून सोडायचं. मग खुर्चीवर जाऊन बसणार, मोरे साहेबाचं दर्शन घेतल्यानंतर खुर्चीवर बसल्यानंतर म्हणणार साहेब हा आपल्या शाळेत होता, याची मुलं आज कॉलेजमध्ये आहेत आणि त्याच्याकडे फार पैसे नाहीत, आत्तापर्यंत त्यांनी फी भरली कॉलेजची, आता काहीतरी माफ करा. आणि मोरे साहेब लगेच त्याच्या शब्दाला मान देणार आणि फी माफ करणार. अशा प्रकारचं समाजसेवी समाजभावी अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. पुढे लग्न कार्य तर ते जमत होते पण त्यांच्या गावात शाळा सातवीपर्यंत होती. पुढे शाळेला जागा पाहिजे होती, पुढे माध्यमिक शाळेत शाळा तिथं काढली गेली पण शाळेला जागा नव्हती. आणि मग खंडेराव आणि त्यांचे चिरंजीव तात्यासाहेब यांनी आपल्या मालकीची 2 एकर जागा या माध्यमिक विद्यालयासाठी दिली आणि आज तिथे सुंदर माध्यमिक इमारत माध्यमिक विद्यालयाची इमारत उभी आहे. 1000 मुलं जवळपास आज शिक्षण घेत आहे. नावऱ्याच्या रस्त्यावर असलेली ही शाळा आज बहुमोल किमतीची जमीन त्यांनी उदार मनाने आणि शाळेसाठी दिली. आणि आपण जरी फार शिकलो नाही तरी जगाची मुलं शिकावी, जगाच्या कल्याण संतांचे होती देह कष्टवी ते उपकारे, त्याप्रमाणे आज अनेक विद्यार्थी तिथून शिकून बाहेर पडत आहे, त्यांना दुआ देत आहेत. या शाळेला तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय असं नामकरण करण्यात आलेलं आहे. या गावात यांच्यापूर्वी खूप चांगल्या व्यक्ती होऊन गेल्या, मुकुंदबाबा सोनवणे, बबनराव सोनवणे, लक्ष्मणबाबा सोनवणे, हे मागच्या पिढीतील मंडळी यांनीही लोकसेवेची कामं केली. पण या पिढीतील खंडेराव आज 80 वर्षी त्यांचं 2 दिवसापूर्वी निधन झालं. आपला जवळजवळ 50 वर्षाचा काळ त्यांनी लोकसेवेसाठी घालवला, शैक्षणिक कामकाजासाठी मदत केली, मुलामुलींचे लग्न जमवण्यासाठी मदत केली, गोरगरिबांची कामं करण्यासाठी मदत केली आणि अशा प्रकारे आपल्या संसारातही ते सुखी झाले. कारण त्यांचे चिरंजीव तात्यासाहेब हे निर्विगावचे सरपंच होते, त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीताताई याही सरपंच होत्या आणि त्यांचा आदर्श सरपंच म्हणून गौरव करण्यात आला. या जोडप्याला 2 मुली आहेत. मुलाचा विचार न करता त्यांनी कुटुंब नियोजन करून लोकांना एक आदर्श घालून दिला की मुलगा आणि मुलगी समान असतात आणि अशा प्रकारे समाजाला विविध प्रकारचं मार्गदर्शन करणारे हे कुटुंब. शैक्षणिक कार्यात पुढे होणार, लोकांच्यासाठी स्वतःची जमीन दान करणार आणि खंडेराव दादा जे लग्न जमवण्यासाठी जिल्हा परजिल्हा फिरत राहायचे आणि अशा प्रकारे लोकांना मदत करायचे ते व्यक्तिमत्व 2 दिवसापूर्वी हरपले. खंडेराव मातृपितृभक्त होते, त्यांचे वडील लवकर वारले परंतु त्यांच्या आई आजही हयात आहेत, 100 त्यांची वाटचाल चालू आहे. मध्ये सहस्र चंद्र दर्शन सोहळा त्यांच्या आईसाठी
त्यांनी 2 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये घडवून आणला आणि यासाठी या सप्ताहामध्ये नामांकित कीर्तनकार येऊन आपली सेवा देऊन गेले. रोज 5,000 लोक जमत असायचे आणि या सर्व लोकांना त्यांनी अन्नदानाची म्हणजे महाप्रसादाची सोय केलेली होती. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व जे आमचे गुरुबंधू आम्ही म्हणतो कारण ते माझ्यापुढे शाळेत होते, त्यांचा आदर्श आम्ही जरी घेतला नाही तरी त्यांच्या कार्याला आमची कायमच सहमती असे. आम्ही नोकरीमध्ये व्यवसायामध्ये पडलो असलो तरी त्यांच्यासारखं कार्य आम्हाला करता नाही आलं, परंतु त्यांच्या कार्याचा वसा चालवण्याचं कार्य त्यांनी अनेकांना उत्तेजन दिलं आणि हे आम्ही पाहिलेलं आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. आईचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा त्यांनी संपन्न केला. मातेचा एकुलता एक पुत्र आज मातेला सोडून पुढे गेला, परंतु आमचा तालुका शिरूर तालुका आणि जवळपासचे जिल्हे नगर जिल्हा असो सातारा जिल्हा असो जिथं जिथं त्यांचे संबंध आहेत नातेसंबंध आहेत तिथं तिथं जाऊन आपल्या मराठा समाजातील मुलामुलींचे लग्न जमवण्याचा त्यांनी जो केलेला प्रयत्न आहे तेवढे सगळे कन्या आणि पुत्र त्यांचं कायम स्मरण करत राहतील असं सांगितलं जातं की निर्वी हे गाव सोनावण्याचं गाव आहे आणि तिथं थोरला शेख दर्गा नावाचं मुस्लिमांचं देवस्थान आहे. तिथं दरवर्षी मोठी यात्रा भरते. वास्तविक मुसलमानाची घरं फारशी नाहीत, पण हीच सोनावणे मंडळी पुढे असतात आणि हे पिढीजात चालत आलेलं आहे. पूर्वी हा भाग निजामशाहीत होता, पुढे मोगलाईत गेला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा परत स्वराज्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये या भागामध्ये जवळपास त्यांच्याच समकाळामध्ये तांदळीला नेताजी पालकर यांची जागीर होती. नेताजी पालकर म्हणजे प्रति शिवाजी आणि मुक्काम पोस्ट तांदळी हे गाव फार लांब नाही आहे, निर्वेजवळच आहे, निर्वेपासून काही अंतरावर. तर या भागातली मुलं पूर्वी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असायची आणि अफजल खान वधाच्या वेळेला शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये निर्वीचे काही सोनवणे तरुण मंडळी होती असं हे इतिहास प्रसिद्ध घराण्यातील असं एक इतिहास प्रसिद्ध व्यक्तिमत्व. काळाआड गेलं, त्यांना मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर आमच्या कोरेकर परिवारातर्फे माझ्या मित्रमंडळीतर्फे त्यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.